पेण कोऑपरेटिव अर्बन बँक ठेवीदारांना लवकरच न्याय मिळणार. रायगड जिल्ह्यात सर्वात मोठा घोटाळा म्हणजेच पेण कोऑपरेटिव अर्बन बँक घोटाळा होय. विविध संघटना व राजकीय पक्षांनी नाना विविध प्रयत्नांची पराकाष्ठा पैसे परत मिळावे यासाठी केली आहे. नुकतीच सुनील गोगटे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची यासंबंधात भेट घेऊन पेण कोऑपरेटिव अर्बन बँक मोठ्या बँकेत विलिनीकरण करावी किंवा बँकेच्या सर्व मालमत्ता जागा विकून ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे मिळावेत यासाठी प्रभावी प्रयत्न केले आहेत. सहज समाचारच्या माध्यमातून ठेवीदारांना आवाहन व पुढची दिशा याचे सुनील गोगटे यांनी विश्लेषण केले आहे. पेण कोऑपरेटिव अर्बन बँक संदर्भात गेले अनेक दिवस विविध माध्यमातून बातम्या येत आहेत. आपल्या कर्जत रायगड किंवा परिसरातील सगळ्या जनते थोडी संभ्रमावस्था आहे, म्हणून आज आपल्यासमोर काही खुलासे मी इथे करत आहे. 23 सप्टेंबर 2010 रोजी बँक बंद करावी किंवा बँकेचा व्यवहार अनियमित आहे म्हणून रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्सनुसार ही बँक बंद झाली. पुढे कर्जतपासून पेणपासून अख्ख्या जिल्ह्यावर जिथे जिथे ब्रँच आहेत तिथे मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊन जनआंदोलन झाले. डे फर्स्टपासून त्या आंदोलनामध्ये मी वैयक्तिक सुनील गोगटे म्हणून आणि भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत आहे. पहिला एलएक्यू या बँकेच्या संदर्भातला जो नागपूर अधिवेशनामध्ये झाला तो आमचे आमदार संजयजी केळकर यांच्या माध्यमातून झाला. आपण सर्व बँकेचे डिटेल्स त्यांना दिले आणि त्यानंतर एलएक्यू झाला. नंतर संघर्ष समिती फॉर्म झाली, सर्वपक्षीय संघर्ष समिती फॉर्म झाली आणि त्या माध्यमातून आपण लढा लढत होतो. पण गेली अनेक वर्ष हा लढा लढत असताना त्यात कितपत प्रगती झाली आणि कुठल्या कारणानिमित्ताने हे फार पुढे जात नाही हे थोडं माझ्या लक्षात आल्यामुळे आपण थोडं दिशा बदलावी असं मला वाटलं. योगायोगाने केंद्रामध्ये सत्ता आली, राज्यामध्ये भाजपचं सरकार होतं, त्यावेळेला नागपूरमध्ये एक संघर्ष समिती, पालकमंत्री तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि संजयजी केळकर आणि धैर्यशील पाटील सुद्धा होते, अशा यांच्याने एक मिटिंग होऊन एक मार्ग निघण्याकरता या सगळ्या ज्या त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, ॲसेट आहेत, त्या लिक्विडेट कराव्या, सिडकोनी घ्याव्या आणि पुढे मार्गक्रमण करावं, लोकांचे पैसे द्यावे असा एक तिथे चर्चा झाली. परंतु आज मिती सुद्धा त्यामध्ये फारसा पुढे काही गेले नाही आंदोलनाची किंवा दिशा हे बदलली नाही. ठेवीदारांना जो न्याय पाहिजे तो मिळत नाही. परंतु ही गोष्ट जी ईडी असेल किंवा रिझर्व्ह बँक असेल ही फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येते. ईडीचे बोजे अनेक प्रॉपर्टीजवरती, जो बँकेचा लेखाजोखा आहे तो आहे आपल्याकडे की या बोगस कर्ज किती आहेत, काही प्रायव्हेट कर्जदारांनी किंवा ज्यांचे ठेवी आहेत त्यांनी बँकेवरती केसेस केलेल्या आहेत, 26 प्रायव्हेट केसेस आहेत आणि ह्या केसेस निघत नाहीत. तोपर्यंत बँकेचे ठेवीदारांना पैसे देणं एवढं काही सोपं नाही आहे ॲसेट लिक्विडेट करून. म्हणून मी आणि माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे आम्ही एक ठरवलं की केंद्रात आपली सत्ता आहे, आपण वित्तमंत्र्यांची भेट घेऊन याच्यावर त्यांना आग्रह धरू की आमच्या ठेवीदारांचे पैसे, अनेक ठेवीदारांचे मृत्युमुखी पडले, अनेकांची लग्न कार्य राहिली, अनेकांचे अनेक अडचणी आल्या आणि पैसे गेलेत अशा सोडलेली आहे आणि खूप त्रस्त आहे, काही लोकांची खाण्याची भ्रांत आहे असं एक गारण घेऊन आम्ही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची पहिली भेट घेतली. अनुराग ठाकूरांनी त्यावेळेला खूप सकारात्मक त्यात भाग घेऊन लगेच वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, तिथून आरबीआयला काही डायरेक्शन्स आल्या, काही पत्रव्यवहार आहे आपल्याकडे जांभे सर दाखवतील की आरबीआयला गाईडलाईन्स आल्या की याच्यामध्ये विलिनीकरण करून बँक विलिनीकरण का लिक्विडेट करून कसं काय याचा आपला अभिप्राय द्यावा. गेल्या आठवड्यात आरबीआयनी सुद्धा आपल्याकडे काही गोष्टी पाठवल्यात आणि ते प्रकार चालू आहे. आणि आत्ता जे नव्याने अर्थमंत्री झाले आहेत भगवतजी कराड त्यांची भेट मी मांडली, माझ्या सहकाऱ्यांनी जाऊन दिल्लीमध्ये 4 तारखेला भेट घेतली आणि त्यांच्याकडे आयएएस ऑफिसर यांच्याबरोबर बसून काय करता येईल हा त्यांच्याशी चर्चा केली. ते पण खूप सकारात्मक होते. नव्याने येऊ घातलेलं बिल जे आहे 5 लाखापर्यंतच्या ज्या ठेवी ह्या सुरक्षित असतील हे बिल लोकसभेमध्ये आता मंजुरी करताय, त्याच्यामध्ये याचा अंतर्भाव करावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्याला काही नॉर्म्स असतात, कुठलाही कायदा बनतो, तो बनल्यानंतरच्या पुढच्या गोष्टींकरता त्याचा इफेक्ट मिळतो. दुर्दैवाने आपली बँक 12 वर्षापूर्वी बुडालेली आहे, तो त्याचा समावेश करावा अशी मागणी आपण प्रामुख्याने त्यांच्याकडे केलेली आहे आणि त्याच्याकरता ते खूप सकारात्मक आहे. कारण बँकेचे लायसन हे 2012 साली रद्द झालेलं आहे, बँकेचं आज लायसनही नाही आणि जे
इन्शुरन्सचे पैसे जे आपल्याला मिळतात 1 लाखापर्यंतच्या ठेवीपूर्वी इन्शुरन्स होत्या तो सुद्धा प्रीमियम बँकेने 2015 पर्यंतच भरलेला, ह्या आपल्याकडच्या त्रुटी आहेत. आणि मग ठेवीदारांपुढे प्रश्न, आमचे पैसे मिळाले पाहिजेत, मग ते कुठल्याही माध्यमातून मिळो आणि आम्ही पण सकारात्मक आहोत, कोणाच्याही मिळो पण पैसे ठेवीदारांचे मिळाले पाहिजेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि लवकरच आपल्या प्रयत्नांना यश येईल. केंद्रीय मंत्री याकरता खूप आग्रही आहेत आणि सर्व ठेवीदारांना किमान 5 लाख रुपये तरी मिळतील अशी आशा आहेत आणि ते नक्की मिळतील अशी भावना व्यक्त करतो. आणि ठेवीदारांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी, सुनील गोप्ते, जे काही आमचा परिवार जो आहे तो संपूर्ण त्यांना न्याय मिळेल आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ठेवीदारांनी थोडं आता एवढे 10 वर्ष संयम बाळगा तर 1 वर्ष संयम बाळगावा ही ठेवीदारांना नम्र विनंती. ठेवीदारांना माझी नम्र विनंती आहे, आमच्यावर विश्वास ठेवा, साथ द्या, आपल्याला न्याय मिळेल आणि आपल्या हक्काची कष्टाची रक्कम लवकरच परत मिळेल.